हाँ सगळ्यांनी महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवायच्या बघा. तर संगणकाचा तास आजपासून आपण चालू करत आहोत. तर त्या संगणकाच्या तासाच्या महत्त्वाच्या सूचना म्हणजे जो सिलॅबस तुम्हाला दिलेला आहे किंवा जो सिलॅबस तुम्हाला मी दाखवणार आहे, तर तो सिलॅबस आपल्याला जो कंडक्ट करायचा आहे तर तो नवीन सिलॅबस आहे. जो प्रॅक्टिकली जो सिलॅबस आहे तर तो सिलॅबस पूर्ण चेंज केलेला आहे. मागच्या सेमिस्टरला किंवा मागच्या वर्षी ज्या पद्धतीने होता सिलॅबस किंवा शाळा चालू असताना ज्या पद्धतीने सिलॅबस होता, तर ते सगळे प्रॅक्टिकल आपण चेंज केलेले आहेत. प्रॅक्टिकल आपण नवीन प्रॅक्टिकल नवीन सॉफ्टवेअर आपण कंडक्ट केलेले आहेत लक्षात घ्या. तर ह्या सिलेबसमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने रेग्युलरच्या पद्धतीने 100 पेजेसची वही घालायची आपल्याला बघा. हॅलो 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 ऐकायला येत आहे सर? येत आहे ऐकू सर. हॅलो, महत्वाच्या सूचना लक्षात घ्या. संगणकाला 100 पेजेस. हॅलो, मी सांगतोय सगळ्या सूचना. तर 100 पेजेसची तुम्ही वही घालायची आहे. लॉंग घातली तरी चालेल. लॉंग तुम्ही वही घालताना लॉंग घातली तरी चालेल किंवा शॉर्ट घातली तरी चालेल, पण 100 पेजेसची वही घालायची आहे. 100 पेजेसच्या वहीचे 3 भाग करायचे आहेत. 100 पेजेसचे जी वही घालणार आहे. हॅलो हॅलो, 100 पेजेसच्या वहीचे 3 भाग करायचे आहेत. पहिला भाग असणार आहे तो म्हणजे आपला थिअरी सेशन असणार आहे. दुसरा भाग असणार आहे तो प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. आणि तिसरा भाग आपण गृहपाठाला देतोय. तर त्यापैकी 3 भाग आपल्याला वहीचे सर भाग करायचे आहेत. तर आता शेड्यूल कसा असणार बघा. हा हॅलो, बोला की सर? गृहपाठाला घातली चालत नाही. नाही, मी सांगतो त्या सूचना व्यवस्थित ऐका. सगळ्या सूचना झाल्यानंतर परत तुम्हाला क्वेश्चन विचारा, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा आपल्याला कसं शेड्यूल असणार बघा. जो थिअरॉटिकल सिलेबस आहे तर पॉवर पॉइंट मध्ये मी जो आपला सिलेबस आहे तर त्या सिलेबसच्या स्लाइड तयार केलेल्या आहेत. तर त्या स्लाइड काय करायच्या, तर स्लाइड मी जेव्हा एक्सप्लेन करतोय तेव्हा त्या स्लाइडच्या स्क्रीनशॉट काढायचे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर ती जी स्लाइड मी एक्सप्लेन करतो तर त्या स्लाइड मधली माहिती आपल्याला काय करायची, वही मध्ये लिहायची आहे. जेव्हा थेअरीचा भाग मी एक्सप्लेन करत असेल तेव्हा थेअरीचा भाग लिहायचा आहे. जेव्हा प्रॅक्टिकलचा भाग मी एक्सप्लेन करत असेल तेव्हा प्रॅक्टिकलचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. प्रॅक्टिकलच्या असाइनमेंटचा प्रॅक्टिकलच्या असाइनमेंटचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर काय करायचं, प्रॅक्टिकल असाइनमेंट आपल्याला तर ते वही मध्ये लिहायचे आहे. आणि प्रत्येक युनिट झाल्यानंतर गृहपाठ दिला आहे तर तो गृहपाठ गृहपाठाच्या सेक्शन मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, 100 पेजेसची वही घालायची आहे. 100 पेजेस वही घालताना 3 भाग करायचे आहेत. 100 पेजेसच्या वही मध्ये 3 भाग करणार. हॅलो, 3 भाग तुम्ही करणार आहे. त्यातला पहिला भाग आपण देणार आहे जो थिअरीचा देणार आहे, दुसरा भाग देणार आहे प्रॅक्टिकलला, आणि तिसरा भाग देणार गृहपाठाला. हा, कुठलेही भाग तुम्ही कशा पद्धतीने वापरले जाते, पण 3 भागामध्ये हे डिवायडेशन आपलं झालं पाहिजे. ठीक आहे, वही महत्वाची आहे. कुठलंही पुस्तक विद्यार्थी घ्यायचं नाही, कारण जो सिलेबस आहे तर तो पीपीटी मध्ये तयार केलेला आहे. तो सिलेबस स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. कुठलंही पुस्तक विकत घ्यायचं, फक्त 100 पेजेसची एक लॉंग नोटबुक किंवा शॉर्ट नोटबुक तुमच्या पद्धतीने घाला. 3 भाग करा, तर त्या 3 भागामध्ये सिलेबस तुमचा. आता सिलेबस दाखवतो. हॅलो, तुम्हाला मी सिलेबस दाखवतो बघा. तुम्हाला जो सिलेबस आहे तो स्क्रीन शेअर करतो बघा एकदम. हा हॅलो सर. नाही, हा झाली झाली. तर आता स्क्रीन शेअर करतोय सिलेबस मी इथे दाखवतोय बघा सर. ओके सर. हा सर, ते स्क्रीनशॉट मारू. हा तर आता सिलेबस ओपन करूया. सिलेबस तर सांगतो काय काय करायचं. स्क्रीनशॉट मारायचा. हॅलो विद्यार्थी. हॅलो, एक मिनिट. हॅलो विद्यार्थ्यांना सूचना आहे. सर सांगतात ते सगळं ऐकायचं आहे, मध्ये कुणीही बोलायचं नाही. ऐकायचं का तुम्हाला सर्वांना? आवाज कमी करू नका. ओके, हॅलो. लेक्चरला बघायचं बघा आता. तर काय करायचं आपल्याला, तर त्या सिलेबस मध्ये अनुक्रमणिका दिलीय बघा इथं. तर त्या अनुक्रमणिकेचे आपल्याला स्क्रीनशॉट मारायचं आहे. जी अनुक्रमणिका ओपन होईल तर त्या अनुक्रमणिकेचे स्क्रीनशॉट मारायचं आहे.
आणि जो थेरीचा सिलेबस हा जो आता मी स्लाइड ओपन केलाय तर ते थेरीचा सिलेबस आहे लक्षात घ्या. अनुक्रमणिके म्हणजे कुठले कुठले पॉइंट आपण घेणार आहे बघा. तर स्टार्टिंग केली आहे. हॅलो रेषा कोण मारताय? रेषा मराठी. काय करतोय सर? पुन्हा सर माईक चालू आहे. विद्यार्थ्यांनी आपला आवाज म्यूट करून शिकला आहे आणि पालकांनी सहकार्य बंद करायचंय मोबाईलचा माईक. हॅलो महत्वाच्या सर, तीन जे भाग पाडणार आहेत त्याला वेगवेगळ्या अनुक्रमणिका आहेत का? वेगवेगळ्या अनुक्रमणिका आहेत. थेरीला वेगळ्या अनुक्रमणिका आहेत, प्रॅक्टिकलला. त्या सगळ्या सूचना मी देतोय शांतपणाने. अनुक्रमणिका अनुक्रमणिकेचे स्क्रीनशॉट मारायचे. आता मी अनुक्रमणिका अनुक्रमणिका मी सांगतोय. हॅलो सर, तुमचा आवाज येत नाही. सगळ्यांनी आवाज म्यूट करा. एक मिनिट. कोण साने? कोण आहे? वरद साने का? सर वरद साने. सर त्याला वेटिंग रूम मध्ये टाकूया. सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. ओके सर, काय तो करताय? हो सगळ्यांनी म्यूट ऑन करायचे. सगळ्यांनी म्यूट करायचे. अजिबात आवाज येत का म्हणे? हॅलो अनुक्रमणिका आपल्याला दिले पाहिजे बा. संगणकाचा पिढ्या जो पहिला युनिट आपल्याला दिलाय तर तो काय दिला? संगणकाचा पिढ्या. दोन नंबर युनिट दिला माहिती तंत्रज्ञानातील महत्वाच्या संकल्पनांची ओळख. तीन नंबर युनिट जो दिलाय तो इंटरनेटची ओळख दिलाय. चार नंबर पॉइंट दिलाय तो ऑफिस ऑटोमेशन टूल्स नावाचा पॉइंट दिलाय. आणि पाच नंबर युनिट दिलाय कुठला? बेसिक प्रोग्राम. तर हे पाच युनिट आपल्याला काय असणार? थेरीला असणार. अनुक्रमणिकाचे स्क्रीनशॉट मारायचे आणि तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर तुम्ही वही मध्ये लिहायचंय. आता मी प्रॅक्टिकल दाखवतो बघा. प्रॅक्टिकल सेशन दाखवतो इथं. प्रॅक्टिकल सेशन तुम्हाला दाखवतोय बघा इथं. ओके आता प्रॅक्टिकल बघा इथं आहे का? तर प्रॅक्टिकल सेशन मध्ये कुठले कुठले ऍप्लिकेशन आपल्याला असणार आहे बघा. तर पहिला ऍप्लिकेशन कुठला आहे? एमएस एक्सेल. दुसरा ऍप्लिकेशन आहे एमएस पॉवर पॉइंट. तिसरं ऍप्लिकेशन दिलंय ऍडव्हान्स एचटीएमएल नावाचं ऍप्लिकेशन दिलंय. परत चौथं ऍप्लिकेशन दिलंय मायक्रोसॉफ्ट पब्लिशर. वीरेंद्र साने, अशा रेषा ओढू नये अजिबात. काय गरज आहे करे मॅडम? तो वरद साने आहे. त्याच्या भावाचं नाव टाकून बसलाय लेक्चरला. वरच आणि असं करायचं नाही. पालकांना तशी सूचना द्या. पालकांनी आपल्या मुलांना असे सवय लावून ठेवू नका. ओके मॅडम, त्याला रिमूव्ह केले आता. ठीक आहे. ओके ठीक आहे. सगळ्यांना दिसतोय स्क्रीन? हॅलो. तर आता बघा, तर पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला प्रॅक्टिकलला घ्यायचं एम एस एक्सेल नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे. दुसरं ऍप्लिकेशन घ्यायचं एम एस पॉवर पॉईंट नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे.
तीन नंबर ऍप्लिकेशन घ्यायचं ऍडव्हान्स एचटीएमएल नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचंय. चार नंबर मायक्रोसॉफ्ट पब्लिशर नावाचं ऍप्लिकेशन आपल्याला शिकवायचं, तर ते प्रॅक्टिकलला घ्यायचंय बघा. पाच नंबर ऍप्लिकेशन घेतो ऍडोब फोटोशॉप 7.0, ते एक ऍप्लिकेशन आपण शिकवतोय तुम्हाला. आणि सहा नंबरचं जे ऍप्लिकेशन स्टँडर्ड 7 एम एस एक्सेल पहिला युनिट आहे. एम एस पॉवर एम एस पॉवर स्क्रीन सगळ्यांना असं काही नाही का. हा हॅलो बोला सर. खूप दिसत ग्रुप वर पकडा सर. एक मिनिट थांबा स्क्रीन बघा. हाय का स्क्रीन दिसली का आता. हॅलो स्क्रीन ही अनुक्रमणिकाच आहे ना जे. हो ही अनुक्रमणिका आपल्याला दिली सर. फक्त ते वरची नाव लिहून घ्यायची ना अनुक्रमणिकेत लिहिताना. अनुक्रमणिकेत लिहिताना एम एस एक्सेल नाव लिहून काय करा त्या मुलांना सगळं अनुक्रमिका हे सगळं म्हणा मी ग्रुप वर पाठवणार आहे. आता फक्त ऐकून घ्या आणि नंतर ग्रुप वर हे सगळं तुम्ही पाठवा आणि त्यांना काही वहीमध्ये लिहाय लावा. हो हो चालतंय ग्रुप वर पाठवणार सगळं पाठवणार ग्रुप वर सगळं. हा चालतंय ओके. तर ऍडव्हान्स एचटीएमएल परत मायक्रोसॉफ्ट पब्लिशर सगळं दिलंय. परत ऍडोब फोटोशॉप 7.0 इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि पुढचा पॉईंट काय झाला ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी हे सगळे पॉईंट तुम्हाला मी जे दिलेले आहेत. तर हे सगळं प्रॅक्टिकलला आपल्याला सगळं बघायचंय बघा. तर एकूण थिअरीचा सिलेबस तुम्हाला मी दाखवलेला आहे प्रॅक्टिकलचा सिलेबस. तर थिअरीचा सिलेबस आणि प्रॅक्टिकलचा सिलेबस तुम्हाला मी ग्रुपवर पाठवणार आहे. ग्रुपवर पाठवल्यानंतर त्यातल्या अनुक्रमणिका किंवा त्यातला इंडेक्स तर सगळे पॉईंट आपल्याला वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. तर त्याची प्रिंट मारली तर चालेल किंवा वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या जे तीन भाग केले. तर त्या तीन भागामध्ये तर ते सगळं काय करा मेंटेन ते करायचे तुम्हाला बघा. समजा पुढचा भाग आता आपण पहिला युनिट घेतोय बघा. जो पहिला युनिट आहे तो पहिला युनिट चालू करतो. सगळ्यांना ऐकायला येते का. हॅलो हो सर. हो सर. हो सर. ओके तर पहिला युनिट आता आपण चालू करतोय पॉवर पॉईंटचा म्हणा संगणकाच्या पिढ्या. तर पहिला युनिट कुठला आहे संगणकांच्या पिढ्या. संगणकांच्या पिढ्या कोणत्या कोणत्या असतात ते आपल्याला आता बघायचं बघा. त्यातली पहिला युनिट मी चालू करतोय संगणकांच्या पिढ्या जे तुम्हाला सिलेबस मध्ये माहिती तंत्रज्ञानाचं पुस्तक होतं तर त्या पुस्तकातला सिलेबस आपण ठेवलेला आहे. थिअरीचा आणि प्रॅक्टिकलचा सिलेबस तुमचा चेंज केलेला आहे बघा. तर संगणकांच्या पिढ्यांमध्ये ती माहिती वाचतो बघा. तर आजचे युग हे माहिती युग आहे. संगणकांच्या शोधांमुळे व त्यातील झपाट्याने होणाऱ्या सुधारणांमुळे माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. आपण जे संगणक पाहतो ते काही कोणी एकाच्या प्रयत्न म्हणजे जे आपण संगणक पाहतोय तर ते संगणक तयार करण्यासाठी भरपूर जणांचे कष्ट आहे लक्षात घ्या. तर भरपूर जणांची टीम तर त्या टीमनं काय केलंय तर ते संगणक तयार केलेलं आहे. तर ही इन्फॉर्मेशन मी वाचतोय व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची. आपण जे संगणक पाहतो ते काही कोणी एकाच्या प्रयत्नाची फळ नाही तर ते अनेक वैज्ञानिक व गणितांच्या शेकडो वर्षाच्या प्रयत्नांमुळे प्रगत झालेले आहे. त्यांना अधिक प्रगत करण्यासाठी आजही प्रयत्न चालू म्हणजे संगणकांचे प्रयत्न हे आता सुरुवात केलेले नाही. सुरुवातीपासून किंवा पूर्वी भरपूर वर्षापासून संगणक तयार करण्याचे प्रयत्न चालू होते आणि संगणकाच्या प्रयत्नानुसार ते संगणक त्यांनी काय केला तयार केला. आणि ती संगणक तयार करणार जी काही टीम आहे तर त्या टीमने काय केला संगणक तो तयार केला. संगणकांच्या ज्या पिढ्या आहेत संगणकांच्या वेगवेगळ्या पिढ्या असतात त्याला जनरेशन म्हणतात बघा. तर त्या कुठल्या कुठल्या पिढ्या असतात त्यामध्ये काय काय बदल झाले तर ते मी पुढच्या स्लाइड मध्ये बघा. सर आजांनी रेषा मारल्या त्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील बदल. सर मी नाही. हॅलो इलेक्ट्रॉनिक्स माध्यम जे आहे
ते इलेक्ट्रॉनिक्स माध्यम संगणकांचा आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा काय संबंध? तर संगणक हे काय? इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे, लक्षात घ्या. लाईट वर चालणार किंवा आपण जे लॅपटॉप बघतो तर ते लॅपटॉप काय? तर ते लाईट वर चालणार आहे, चार्जिंग करतो आपण बघा इथं. ओके, संगणकामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केला जातो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये द्विमान पद्धतीचा वापर करून लॉजिक सर्किट बनवतात. बघा, तर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा संगणकामध्ये कोणाचा उपयोग केला जातो? इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा उपयोग केला जातो. तर इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये द्विमान पद्धतीचा वापर. तर द्विमान पद्धत म्हणजे काय? बघा, कॉम्प्युटरला जी भाषा कळते तर ते बायनरी कोड करतो. तर बायनरी कोड म्हणजे काय? तर बायनरी कोड म्हणजे 0 आणि 1. चालेल का? आपण दहावीच्या एक्झामला किंवा आपण ऐकतो बघा, तर दहावीच्या एक्झामला बारकोड सिस्टीम असते. किंवा डीमार्टला आपण जर कुठलं तरी सामान खरेदी करायला गेल्यानंतर त्या सामानावर स्टिकर लावतात ते. तर त्या स्टिकर मध्ये काय असतं? तर 0101 चे कोड असतात. आणि 0101 चा कोड हा कॉम्प्युटरला कळतो. तर म्हणजे काय? त्या पद्धतीने दोनच संख्या असतात, 0 व 1. तर कुठल्या संख्या असतात? 0 व 1. हे तर लॉजिकल सर्किटची स्थिती खालची लो असल्यास व वरची हाय असल्यास, म्हणजे लो जर असेल तर कुठला सिग्नल पास केला होता? जर लो असेल तर कुठला सिग्नल पास केला होता? 0. व वरची हाय जर असेल तर 1 सिग्नल पास केला होतो. डिजिटल सिग्नल म्हणजे 0 व 1 विद्युत दाब स्थितीची मालिका असते. लक्षात घ्या, डिजिटल सिग्नल म्हणजे काय? 0 व 1 विद्युत दाब स्थितीची, तर ती काय असते? मालिका असते. एक्झाम्पल, तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर आपल्याला बघा, जर ट्रेननं प्रवास करत असाल आपण, तर त्या ट्रेननं प्रवास केल्यानंतर ट्रेन तुमची सुरू केव्हा होते? तर तो सिग्नल पडल्यानंतर. जर रेड सिग्नल लागला असेल तर काय होतं? ट्रेन थांबली तुमची. ठीक आहे, ग्रीन सिग्नल लागल्यानंतर तुम्ही सिग्नलवर वर्किंग केलं जातं. त्याच पद्धतीने तुमच्या सीपीयू मध्ये, कॉम्प्युटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नलवर वर्किंग केलं जातं. त्याच्या सिग्नलची मालिका असते, 0 व 1 विद्युत दाब स्थितीची मालिका असते. त्याच वापरून आपण काय करतो? माहिती दर्शवू शकतो. तर ती वापरून आपण माहिती काय करू शकतो? दर्शवू शकतो. विद्युत दाबाच्या एका स्थितीला एक बीट म्हणतात. विद्युत दाबाची जी स्थिती असते, 0 व 1 ही जी स्थिती असते, तर त्याला काय म्हणतात? बीट म्हणलं जातं. लक्षात घ्या, तर ह्याला बीट. तर कॉम्प्युटरमध्ये मेमरी मोजण्याचे जे एकक असतं तर ते बाईट, म्हणजे 1 बाईट बरोबर 8 बीट. 1 बाईट बरोबर काय असतं? 8 बीट असतं. लक्षात घ्या. तर आपल्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील बदल म्हणजे काय? की इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, आता जर सीपीयू जर ओपन केला तर सीपीयू मध्ये आपल्याला वेगवेगळे सर्किट दिसतात, डिजिटल सर्किट दिसतात किंवा मदर बोर्ड दिसतात. तर हे सर्किट्सवर जे वर्किंग असतं तर ते सिग्नल प्रोव्हाइड करत असतात, सिग्नल पास करत असतात. लक्षात घ्या. तर त्यानंतर पुढची स्लाइड बघा. हॅलो, तुम्हाला ऐकायला येते का सगळ्यांना? हॅलो. थिअरॉटिकल माहिती आहे, तर ती थिअरॉटिकल माहिती तुमच्या रेफरन्स साठी दिलेली आहे, महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. लक्षात घ्या. आता मग ही थिअरॉटिकल माहिती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. चालेल का? प्रॅक्टिकलचा सेशन जेव्हा त्यामध्ये थिअरीमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये आणखीन एक बघा. तर जेव्हा थिअरीचा सेशन एक लेक्चर, तुम्हाला एका लेक्चरला थिअरी होईल आणि दुसऱ्या लेक्चरला प्रॅक्टिकल, ज्या पद्धतीने रेग्युलर स्कूल चालू असल्यानंतर वर्किंग होतं त्याच पद्धतीने होईल. आता थिअरीचं लेक्चर होईल आणि पुढचं जे लेक्चर असेल तर ते कुठलं होईल? प्रॅक्टिकलचं लेक्चर होईल. बघा, ठीक आहे. आता त्यानंतर पुढची स्लाईड बघा. आता निर्वात नलिका, आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यम जे काय पण कॉम्प्युटरमध्ये किंवा सीपीयू मध्ये वापरलं होतं, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यम वापरले गेले. बघा, तर पहिले इलेक्ट्रॉनिक्स माध्यम कुठलं वापरलं गेलं? व्हॅक्युम ट्यूब, किंवा त्याला निर्वात नलिका म्हणतात. बघा, व्हॅक्युम ट्यूब किंवा काय? व्हॅक्युम ट्यूब किंवा त्याला काय म्हणतात? निर्वात नलिका म्हणतात. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात होण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल रिलेचा वापर म्हणून, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचा वापर स्विच म्हणून केला जायचा. इसवी सन 1900 मध्ये सर जॉन एब्रॉस फ्लेमिंग या ब्रिटिश संशोधकाने निर्वात नलिकेचा शोध लावला. सर जॉन एब्रॉस फ्लेमिंग यांनी काय केला? ब्रिटिश संशोधकाने निर्वात नलिकेचा शोध लावला. तर महत्वाचं बघा, तर निर्वात नलिकेचा शोध कोणी लावला? तर हे जे आहे सर जॉन एब्रॉस नावाच्या फ्लेमिंगने काय लावला? तर निर्वात नलिकेचा काय लावला? शोध लावला. तर हे महत्वाचं लक्षात, जनरल नॉलेज करता पण महत्वाचं आहे, तर हे प्रॅक्टिकली पण महत्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या.
ब्रिटिश संशोधकांनी निर्वात नलिकेचा शोध लावला. 1937 मध्ये निर्वात नलिकेचा वापर करून 1937 मध्ये निर्वात नलिकेचा वापर करून क्लॉड शॅननने डिजिटल सर्किट बनवले. म्हणजे 1919 मध्ये सर जॉन अँब्रोस फ्लेमिंग याने काय केले, ब्रिटिश संशोधकांनी निर्वात नलिकेचा शोध लावलेला आहे. 1937 मध्ये म्हणजे 37 वर्षानंतर निर्वात नलिकेचा वापर करून क्लॉड शॅननने काय केले, डिजिटल सर्किट बनवले. डिजिटल सर्किट तयार केले. तर या निर्वात नलिका वापरून बनवलेले संगणक, या निर्वात नलिका वापरून बनवलेले जे संगणक आहे ते खूप मोठ्या स्वरूपाचे होते. त्यांना खूप विद्युत ऊर्जा लागायची, ते प्रचंड उष्णता निर्माण करायचे. त्यांचे कार्य खंडित न होता, त्यांचे कार्य न खंडित होता चालू राहण्याकरता प्रचंड एअर कंडिशन लागायचे. बघा, तर निर्वात नलिका ही जी टेक्नॉलॉजी आहे ती 1919 मध्ये काय झालं, तर निर्वात नलिका ही टेक्नॉलॉजी विकसित झाली. 1937 मध्ये त्या टेक्नॉलॉजीचा वापर झाला आणि ती टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तर ती कशी असायची, ती टेक्नॉलॉजी वापर करत असल्यामुळं तर त्याला उष्णता भरपूर राहायची, त्यामुळे ती एअर कंडिशन रूम मध्ये ठीक आहे, तर तो कॉम्प्युटर ठेवला जायचा लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढची स्लाइड बघा. हॅलो शिकवले, समजते का तुम्हाला? हॅलो. हो सर, हो सर. पहिला जो शोध लागला तो व्हॅक्युम ट्यूबचा, म्हणजे निर्वात नलिकेचा. 1919 साली तर त्याचा निर्वात नलिकेचा काय लागला, शोध लागलेला आहे. बघा त्यानंतर पुढची स्लाइड बघा. तर हे टेक्निकल आपल्याला गोष्टी, म्हणजे कुठल्या कुठे हिस्ट्री काय आहे, तर हिस्ट्री आपल्याला थिअरी आपल्याला बघायची आहे. पुढचं बघा, तर ट्रान्झिस्टर. आता सुरुवातीला निर्वात नलिकेचा शोध लागला, त्यानंतर काय झालं, ट्रान्झिस्टर मध्ये कन्वर्ट झाला. ट्रान्झिस्टर म्हणजे काय बघा, 1947 साली इसवी सन 1947 मध्ये अमेरिकन वैज्ञानिक जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेन व विल्यम शॉकली यांनी ट्रान्झिस्टर चा शोध लावला. तर इसवी सन 1947 मध्ये अमेरिकन वैज्ञानिक कोण आहे, जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रेन व विल्यम शॉकली यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला. लक्षात झालं का, पहिला शोध लागला व्हॅक्युम ट्यूबचा, परत ट्रान्झिस्टरचा शोध लावला व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अद्भुत क्रांती घडवून आली. ट्रान्झिस्टरचा जेव्हा शोध लागला तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणखी चांगल्या प्रकारची क्रांती घडवून आली. ज्या पद्धतीने आता आपण मोबाईल वापरतो, सुरुवातीचे मोबाईल कसे होते आणि आत्ताचे मोबाईल कसे आहेत, आत्ताचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन किंवा ऍप कशा पद्धतीने आपण वापरतो, तर त्यामध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली, आता 3G 4G 5G आपण ज्या पद्धतीने वापरत गेलो त्या पद्धतीने पण, तर त्याच पद्धतीने कॉम्प्युटरची पण काय टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळा चेंज होत गेली. तर तुम्ही काय सांगितलं बघा, ट्रान्झिस्टर हा सिलिकॉन किंवा जर्मिनियम या सेमी कंडक्टर अर्धवाहक धातू पासून बनवलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. म्हणजे सेमी कंडक्टर किंवा अर्धवाहक. हॅलो, स्क्रीन आहे की तो ओपन करा. ठीक आहे बघा, तर ट्रान्झिस्टरचा शोध लावला व इलेक्ट्रॉनिक्समध्ये अद्भुत क्रांती घडून आणली. ट्रान्झिस्टर हा सिलिकॉन किंवा जर्मेनियम या सेमीकंडक्टर अर्धवाहक धातूपासून बनवलेला इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे. याचा वापर करून बनवलेले लॉजिक सर्किट जलद असून त्यांना खूप कमी ऊर्जा लागायची. लक्षात घ्या, तर आपण निर्वात नलिकेचा पहिला जो शोध लागलेला आहे, तर त्या निर्वात नलिकेला प्रचंड ऊर्जा लागायची. एअर कंडिशन रूम मध्ये काय ठेवला जायचा, की तो कॉम्प्युटर ठेवला जायचा. आता ट्रान्झिस्टरचा शोध लागल्यामुळे त्यामध्ये काय झाले, ऊर्जा कमी लागू लागलेली आहे. लॉजिकल सर्किट जलद असल्यामुळे खूप कमी ऊर्जा लागते. याचा आकार निर्वात नलिकेच्या तुलनेने खूपच कमी. तर ट्रान्झिस्टरचा जो आकार आहे, तर तो निर्वात नलिकेच्या तुलनेने काय होता, खूप कमी होता. संगणक हा अनेक स्विचेस एकमेकांनी जोडून बनवलेला आहे. लक्षात घ्या, संगणक काय, अनेक स्विचेस एकमेकांनी जोडून काय केलेला आहे, बनवलेला आहे. तर ट्रान्झिस्टर लक्षात आलं का, तर पहिला सुरुवातीला शोध कशाचा लागला, लक्षात घ्या, सुरुवातीला व्हॅक्युम ट्यूबचा. हॅलो, तर सुरुवातीचा शोध कशात लागला, तर व्हॅक्युम ट्यूबचा शोध लागलेला. तर व्हॅक्युम ट्यूब नंतर ट्रान्झिस्टरचा शोध लागला. ट्रान्झिस्टर हा कशाचा असतो, ट्रान्झिस्टर हा सिलिकॉन किंवा जर्मेनियम या सेमीकंडक्टर धातूपासून बनवलेला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतो. ठीक आहे, तर या कन्सेप्टला काय म्हणतात, ट्रान्झिस्टर समजला का तुम्हाला? हॅलो सर.
त्यानंतर पुढची इंटिग्रेटेड सर्किट, त्यानंतर पुढे बघा तर आयसी, त्यानंतर कशा शोध लागला आयसी म्हणजे काय, इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड सर्किट बघा, तर इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लागला. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसी, तर टेक्नॉलॉजी मध्ये ज्या पद्धतीने व्हॅक्युम ट्यूब वापरला, व्हॅक्युम ट्यूब नंतर ट्रान्झिस्टर वापरला, त्यानंतर काय झाला तर आयसीचा शोध लागलेला आहे. हॅलो ड्रॉइंग कुणी करायचं नाही तर नंतर रिमूव्ह केलं जाईल बघा. सर सूदनी काढली, सूद त्याला रिमूव्ह केलं जाईल, लक्षात घ्या. मी एकदा तोडा बघणार नाही तर त्याला वेटिंग रूम मध्ये टाकणार किंवा रिमूव्ह करणार त्याला. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. तुम्हाला लेक्चरची गरज असेल तर करा तुम्ही, उगीच दुसऱ्याला डिस्टर्ब अजिबात करू नका. ठीक आहे. तर इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय, तर आयसी. इंटिग्रेटेड सर्किटचा शोध कुणी लावला, इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावल्यानंतर मी खूप, तर ज्या व्यक्तींनी इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावला त्यांचे फोटो पण ह्या तर त्या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये टाकला. आणि ही जी स्लाइड आहे तर ही स्लाइड तुम्हाला मी तुमच्या ग्रुपला पण पाठवणार आहे, लक्षात घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला पण ही स्लाइड पाठवणार आहे. थेरीचा सिलेबस सगळा सिलेबस तुम्हाला मी पाठवणार आहे. त्याला व्यवस्थित लक्षणं ऐकायचे, व्यवस्थित मेंटेन करायचे. त्याला लक्षात घ्या. त्यानंतर इंटिग्रेटेड सर्किट बघा, तर जॅक किल्बी आणि रॉबर्ट नाईस यांनी इसवी सन 1958 साली इंटिग्रेटेड सर्किटची कल्पना मांडली. जॅक किल्बी आणि काय रॉबर्ट नाईट यांनी इसवी सन 1958 मध्ये 58 साली इंटिग्रेटेड सर्किटची कल्पना मांडली. यामध्ये सिलिकॉनची पातळी, यामध्ये सिलिकॉनच्या पातळ चक्तीवर अतिसूक्ष्म कॉम्पोनंट्स तयार केले जाते. लक्षात घ्या, जे आपण इंटिग्रेटेड सर्किट बघतो तर त्या इंटिग्रेटेड सर्किटमध्ये काय केलं जातं, पातळ चक्ती असते तशी, तर त्या चक्तीवर अतिसूक्ष्म कॉम्पोनंट्स तयार केले जातात. ते अतिसूक्ष्म कॉम्पोनंट्स, ते अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स मार्गाने जोडले जातात. अतिसूक्ष्म कॉम्पोनंट्स असतात आणि ते इलेक्ट्रॉनिक्स मार्गाने काय केले जातात, जोडले जातात. तर पहिल्या आयसी मध्ये साधारणतः 10 कॉम्पोनंट्स होते. याला स्मॉल स्केल इंटिग्रेशन असं म्हणतात, स्मॉल स्केल इंटिग्रेशन म्हणतात. पुढे लवकर त्याची प्रगती होऊन मिडियम स्केल इंटिग्रेशन 100 कॉम्पोनंट प्रतिची, त्यानंतर थोड्या वेळा लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे 1000 कॉम्पोनंटची प्रतिची अशी झाली. हे सर्व यंत्राच्या सहाय्याने केल्यामुळे निर्मिती प्रगत झाली व गतिमान, तर ती निर्मिती काय झाली, व्यवस्थित झाली आणि गतिमान व तंतोतंत झाली. त्यामुळे संगणकाच्या निर्मितीमध्ये निर्मितीच्या खर्चामध्ये घट झाली बघा. तर इंटिग्रेटेड सर्किट मध्ये काय केलं जातं, इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसी. तर आयसी मध्ये काय केलं जातं, तर आयसी मध्ये सिलिकॉनच्या पातळ चक्तीवर अतिसूक्ष्म कॉम्पोनंट्स तयार केले जातात. ते अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स मार्गाने जोडले जातात, म्हणजे अतिसूक्ष्म कॉम्पोनंट तयार केले आणि ते अतिसूक्ष्म कॉम्पोनंट इलेक्ट्रॉनिक्स मार्गाने तर ते कॉम्पोनंट जोडले गेले. पहिल्या आयसी मध्ये साधारणतः 10 टन, म्हणजे पहिला जो त्यांनी सुरुवातीला आयसी तयार केला, तर आयसी मी ते डायग्राम दाखवले बघा, काय ते इमेज दाखवले आहे का, तर त्याला काय म्हणजे आयसी म्हणलं जातं. तर सुरुवातीला जो आयसी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये 10 कॉम्पोनंट, म्हणजे 10 कॉम्पोनंट वापरले गेले. त्यानंतर जो आयसी तयार केला त्यामध्ये 100 कॉम्पोनंट वापरले, प्रति चिपवर 100 कॉम्पोनंट वापरले. त्यानंतर जो आयसी तयार केला त्यामध्ये 1000 कॉम्पोनंट प्रति चिप वापरले गेले. तर ह्याला म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट, ह्याला काय म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट आयसी म्हणतात. ठीक आहे. तर आत्ताच्या लेक्चरला बघा, आजच्या लेक्चरला कुठले पॉईंट झाले मी सगळे पॉईंट रेफर करतो पहिल्यापासून बघा. तर सुरुवातीला मी काय केलेलं, इथं सुरुवातीला तुम्हाला मी स्लाइड दाखवलेली आहे, एक अनुक्रमणिका दाखवलेली आहे बघा. तर त्या अनुक्रमणिकेमध्ये काय केले आपण, स्पेसिफिक अनुक्रमणिका दाखवली. अनुक्रमणिका म्हणजे संगणकाच्या पिढ्या, माहिती तंत्रज्ञानातील महत्वाच्या संकल्पनांची ओळख, इंटरनेटची ओळख, ऑफिस ऑटोमेशन टूल, बेसिक प्रोग्रामिंग, हे सगळे पॉईंट आपण घेतलेले आहेत. आपण थेअरीचा हा जो आता जो आपलं लेक्चर आहे, तर ते लेक्चर कुठला आहे, थेअरीचं लेक्चर आहे. लक्षात घ्या, जेव्हा प्रॅक्टिकलचं सेशन चालू किंवा प्रॅक्टिकल करून दाखवलं जाईल इथं. ठीक आहे. त्यानंतर काय घेतलं आपण, त्यानंतर इंट्रोडक्शन घेतली. तर जो काही युनिट आहे, संगणकाच्या पिढ्या आहेत, तर त्यामध्ये काय केली, इंट्रोडक्शन केली. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये अचीव किंवा संगणकाच्या पिढ्या कोणत्या किंवा संगणकाच्या पिढ्या कशा तयार झाल्या हे आपण दाखवलेलं आहे बघा. तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, संगणकाच्या पिढ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना फार महत्व आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये पहिली युनिट काय बघितलं आपण, तर डिजिटल सर्किट किंवा 0101 लॉजिकल सर्किटची स्थिती असते. लॉजिकल सर्किट 0 असल्यास वरची, आणि तर 0 लो म्हणजे लो असल्यास 0 व वरची स्थिती असल्यास हाय
जर हाय स्थिती असल्यास वन मानली जाते. डिजिटल सिग्नल म्हणजे झिरो व वन विद्युत दाब स्थितीची मालिका असते. लक्षात घ्या, याचा वापर करून आपण माहिती करू शकतो विद्युत दाबाची स्थिती, विद्युत दाबाची जी स्थिती असते तर त्या स्थितीला बीट असे म्हणतात. लक्षात घ्या, तर त्या बीट मध्ये म्हणजे कॉम्प्युटरचे एकक काय आहे, तर वन बायट बरोबर एक बीट. कॉम्प्युटरच्या मेमरी मध्ये त्यांनी एकक केले तयार बीट आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये निर्वात नलिका आपण बघितली. निर्वात नलिकेनंतर काय बघितलं आपण मला इथं कुठले कुठले पॉईंट बघितले. पहिला निर्वात नलिका बघितली. निर्वात नलिकेला व्हॅक्युम ट्यूब म्हणतात. 1900 साली आपण काय केलं, व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावलेला. लक्षात घ्या, तर 1937 मध्ये त्याची डेव्हलपमेंट झाली व्हॅक्युम ट्यूबची. त्यानंतर पुढचं काय बघितलं आपण, ट्रान्झिस्टर. तर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिस्टर आपण बघितले. ट्रान्झिस्टरचा शोध कुणी लावला हे सगळं सांगितलेलं आहे. तर ट्रान्झिस्टर हा सिलिकॉन किंवा जर्मेनियम या सेमीकंडक्टर धातूपासून बनवलेला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. लक्षात घ्या, सेमीकंडक्टरचा वापर व्हायला लागला. याचा वापर करून बनवलेले लॉजिकल सर्किट अधिक असून, लॉजिकल सर्किट जलद असून त्याचा म्हणजे त्याला ऊर्जा कमी लागायची. ट्रान्झिस्टरला लक्षात घ्या, ट्रान्झिस्टरला ऊर्जा कमी लागत होती, तर त्याच्या अगोदर निर्वात नलिकेला ऊर्जा जास्त लागत होती. तर हे सगळं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय बघितलं आपण, तर आयसी बघितलं, इंटिग्रेटेड सर्किट बघितलं. इंटिग्रेटेड सर्किट पर्यंत असतं आपण, म्हणजे तीन इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आपण बघितले. जे तीन इलेक्ट्रॉनिक्स माध्यम कॉम्प्युटरमध्ये वापरले गेले, तर पहिलं आपण बघितलं व्हॅक्युम ट्यूब बघितलं. दोन नंबरचं युनिट काय, तर दोन नंबर काय बघितलं आपण, व्हॅक्युम ट्यूब. नंतर आयसी बघितला, इंटिग्रेटेड व्हॅक्युम ट्यूब, ट्रान्झिस्टर बघितला, ट्रान्झिस्टर नंतर आयसी बघितला. तर हे तीन पॉईंट आता आपण रिकवर केले. ते पॉईंट समजले का तुम्हाला? हॅलो हॅलो ओके हो सर समजलं. हो सर, लेक्चर आपलं कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला प्रेझेंटी घेण्यात येईल. लक्षात घ्या, त्यामुळे डिस्कनेक्ट कोणी वाटत नाही. 5 मिनिटं सर युअर वॉइस इज नॉट कमिंग क्लिअरली. ओके, तुम्हाला पडलेलं असतं. किती पाणी होईल घालायची? 100 शंभर.